सोमैया ने शिवसेना और उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि ठाकरे सरकार विधायकों पर आरोप लगा रही है, जबकि विधायकों को बिकाऊ कहने वालों को सबूत देना चाहिए। मुख्यमंत्री को शर्म आनी चाहिए, उन्हें सफाई देनी होगी। ये था ट्रेलर, पूरी तस्वीर अभी मुंबई नगर निगम में देखने को मिलेगी। ऐसी प्रतिक्रिया किरीट सोमैया ने दी। माझे नामदार माझा नियंत्रणात नाही, एवढी असहाय निसहाय दयनीय अवस्था मुख्यमंत्र्यांची कीव येते मला। आणि विधान परिषदेत थोडा या पुढे असंच होणार आहे, हे तर ट्रेलर होतं। पूरा पिक्चर तो मुंबई महापालिकेत दिसणार, मुंबई महापालिकेत शिवसेना साफ होणार आणि त्यानंतर ठाकरे सरकार। मी हे सगळं शरद पवार साहेब हे ज्ञान ब्रह्मज्ञान तुम्ही जर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना द्या ना, आम्हाला का सांगतात? ए बा एबीबी महाजन, आता थोडं विचार करा, आता बस झालं हो, किती भाटगिरी करणार? आता संजय संभाजीराजाने आता आलात कुठे मुद्दा? दगा उद्धव ठाकरेंनी दिला, त्यांना प्रश्न विचारा ना। कोणी जनरल विचारत नाही, महाराष्ट्रात एक माणूस विचारत नाही। महाराष्ट्राचे लोक सांगतात हे वतुली खोरांना घरी बसवा। महाराष्ट्राच्या जनतेने प्लॅनिंग नाही निर्धार केला आहे, ह्या वतुलीखोर माफिया नेते आणि त्यांच्या सरकारला दडा शिकवायचा हा महाराष्ट्राचा जनतेचा निर्धार आहे। पहा महापालिका निवडणुकीत कसंही माफिया सेना साफ होते, हे फुटलेले सांगायचा अधिकार कोणी कोणाला दिला? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय त्यांना ड्रग माफिया ते बाप समजतात? हे का त्यांच्या पक्षाचे बांधील आमदार आहे का? बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।